निफाडच्या नगर पंचायत मध्ये सद्यस्थितीत घनकचरा विभागात मोठा आर्थिक घोटाळा होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विक्रम रणदवे यांनी केला. नगर पंचायतीमधील पाणी पुरवठा व आरोग्य विभागात अनागोंदी कारभार सुरू असून घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात भ्रष्टाचार होत असल्याचे निवेदन माजी नगराध्यक्षा रुपाली विक्रम रणदवे आणि विक्रम रणदवे यांनी जिल्हाधिकारी डी गंगाधरन यांना दिले. यात रणदवे दाम्पत्यानं थेट पाणीपुरवठा व आरोग्य विभागाच्या अभियंता भाग्यश्री डोमशे यांच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतलाय. विक्रम रणदवे यांनी याविषयी माहिती दिली. निफाड शहरामध्ये स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचं काम करणाऱ्या अभियंता आहे भाग्यश्री सोनवणे. ह्या जेव्हा ते घनकचऱ्याचं बिल काढायचं असतं, दर महिन्याला 11 ते 12 लाख रुपये ते बिल काढत असतात. त्याच्यामध्ये जे नागरिकांचे स्पॉट रिपोर्ट असतात त्याच्यावर खोटे नावं टाकले, खोट्या सह्या लोकांच्या घेतल्या, त्याचे पेजेस आहे ते बी आम्ही कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी दाखवलेले. तर हे खोटं बिल काढण्याची प्रथा जशी काही आपल्या त्या सोनवणे मॅडमनी कंटिन्यू चालू केलेली, उत्तर द्यायची वेळ आली तर त्यांना उत्तर देता येत नव्हते, त्या दिवशी निघून गेल्या, त्या उत्तर देता येत नाही. आणि आमच्याकडे निफाडच्या नगरसेवक काही काही म्हणतात का ताकाला जायचं आणि गाडगे लापवायचं. अहो ताकाला जायचं गाडगे लापवायचं, मग त्या दिवशी तुम्ही तिथं समक्ष होते, त्या ठिकाणी तुम्ही ती माहिती द्यायला पाहिजे होती ना की असं असं आहे. नगरसेवकांनी माहिती विचारली किंवा माझी नगराध्यक्ष यांनी माहिती विचारली, त्या माहितीचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे ना. ते उत्तर कुठल्याही प्रकारे न देता अधिकाऱ्यांना मागं घालतायत आणि हे सगळे एका गाडीत बसले असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळं निफाडकरांची दिशाभूल होती आणि निफाडकरांना दर महिन्याला 11-12 लाख रुपये स्वच्छतेचा हा आकडा जर ऐकला तर आपल्याला विशेष वाटेल. निफाड नगरपंचायतीला जर काही कोणाचे बिलं असतील तर 6-7 महिने बिलं, वर्षभर बिलं लोकांच्या काही काही ठिकाणी देत नाही. हे बिल जमा झालं का हे जरी केंद्राचं असलं स्वच्छतेसाठी विशेष आहे आणि म्हणून त्याच्या त्यांनी जास्त लक्ष घालून चोऱ्या माऱ्या करायचं काम या ठिकाणी चाललं आहे, माझा डायरेक्ट आरोप आहे. आज जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं आहे की याचे सखोलाशी चौकशी या ठिकाणी केली जाईल आणि जो त्याच्यात कसूर असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हासुद्धा या ठिकाणी दाखल करण्यात येईल असं आमच्या या ठिकाणी आम्हाला सांगितलं आहे. तर त्यांच्या जास्तीत जास्त कारवाई या स्वच्छता विभागावरती आणि विशेष करून भाग्यश्री सोनवणे मॅडम यांच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे, नाही तर आम्ही 26 जानेवारीला या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, त्याला सर्वस्वी झालेल्या घटनेला याला जबाबदार प्रशासन राहील. निफाड शहरात कचरा उचलण्यावर मोठा खर्च होत आहे, अर्थात दर महिन्याला 11 ते 12 लाखांची देयके बिनधडक दिली जात आहेत. नागरिकांची खोटी नावे, खोट्या स्वाक्षऱ्या घेऊन घंटागाड्यांची बिलं काढली जात आहेत. मासिक सभेवरही याबाबत विषय घेतला जात नाही. या संदर्भात कार्यवाही न झाल्यास 26 जानेवारीला आंदोलन करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष रुपाली रणदवे यांनी दिला. घनकचरा आणि स्वच्छता पाणी पुरवठ्याच्या विभागावर आमची थोडी नाराजी आहे, पूर्ण निफाड गावातल्या नागरिकांची पण नाराजी आहे. स्वच्छतेच्या बाबतीत खोटे बिलं काढले जात आहेत, खोट्या सह्या नागरिकांच्या केल्या जात आहेत, त्याविषयी आमची तक्रार आहे. तर यावर लवकरात लवकर काहीतरी कारवाई केली पाहिजे अधिकाऱ्यांवर असं माझं म्हणणं आहे. त्या संदर्भात आम्ही आमचं निवेदन हे जिल्हाधिकारी साहेबांकडे दिलेलं आहे, त्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे, त्यांनी आदेश दिलेला आहे की आम्ही त्यावर सखोल चौकशी करू आणि जी काही स्वच्छतेच्या बाबतीतले जे काही तुमचे प्रश्न असतील ते लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणार. या सर्व आर्थिक अनागोंदीस अभियंता भाग्यश्री डोमशे या जबाबदार असल्याचा आरोप रणदवे दाम्पत्यानं केल्यानंतर निवेदनाचं गांभीर्य जिल्हाधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन विक्रम रणदवे रुपाली रणदवे यांना दिलं. या प्रसंगी नगरसेवक जावेद हसन शेख हेही उपस्थित होते. गुड्डू शेखसह मनोहर गायकवाड, दिशानुज, नाशिक.